स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत एकवीस जून रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर इथं आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे सर्व यंत्रणांनी समन्वयानं काटेकोरपणे नियोजन करावं अशा सूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात त्र्यंबकेश्वर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बैठकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ पवार यावेळी बोलत होत्या यावेळी आमदार राहुल धेकले जिल्हाधिकारी गंगाधरंडी मुंबईचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक रणदीप दत्ता जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड अपर जिल्हाधिकारी दत्ताप्रसाद नडे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर अरविंद नरसेकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहीर जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे गणेश मिसाळ निलेश श्रिंगी वासंत माळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता डी एन गांगुर्डे प्रांताधिकारी तेजस चव्हाण अर्चना पठारे संदीप आहिर यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख आणि नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील पंचाहत्तर ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे एकाच वेळी थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे ंबकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमस्थळी संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेऊन त्यादृष्टीनं योग्य त्या उपाययोजना करून कार्यक्रमाचं नियोजन करण्यात यावं तसंच केंद्रीय राज्य शिष्टाचारानुसार सर्व बाबींचं नियोजन करण्यात यावं त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत देखील दक्षता घेण्यात यावी कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी अखंडित वीज पुरवठा वेगवान इंटरनेटची सुविधा अवधित ठेवण्यात यावी अशा सूचनाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत वेट प्रतिनिधी कमलाकर तेवडे